मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्यानं पत्ती पिसण्याचं काम सुरू झालं. लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी ही बैठक असल्याचं सांगण्यात आलं. पण या भेटीच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक खुलासे माध्यमांवर झळकत आहेत. त्यात तथ्य किती, सत्यता किती याचा कोणी विचारही करायला तयार नाहीये. पण यातील काही बाबी प्रत्यक्षात उतरल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय कडेलोट होऊ शकतो, हे मात्र नक्की. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या माध्यमातून शिंदेंना संपवण्याचा डाव तर आखला जात नाही ना, आणि जर आखला जातोय तर तो कोण आणि कसा आखतय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भाजपवर कठोर टीका करणारे राज ठाकरे हे अमित शहांना भेटले. खरं तर हा राज यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीतील पुन्हा एक नवीन यूटर्न होता. 2014 मध्ये मोदींचं गुणगान, 2019 मध्ये भाजपवर टीका करण्याची उलट सुलट भूमिका राज यांनी घेतली. पण आता 2024 मध्ये ते काय करणार याची उत्सुकता होतीच. उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा राज यांनी आपलासा केला, त्यातूनच ते भाजपच्या जवळ जाणार अशी अटकळ होती. तशी पावलं पडूही लागली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या काही वाक्यांमधून त्याचे संकेतही मिळत होते. त्यानुसार राज ठाकरे आणि अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट झाली. सोबत राज यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील होते. त्यामुळे या तिघांमध्ये काय संवाद झाला हे फक्त या तिघांनाच माहिती आहे. त्यानंतर राज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या साऱ्या घडामोडीनंतर राज यांनी कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मनसे महायुतीत जाणार आणि लोकसभेच्या एक किंवा दोन जागा महायुतीमार्फत लढवल्या जाणार अशीच साऱ्यांची अटकळ होती. मात्र या अंदाजापेक्षा व्यापक प्रस्ताव भाजपनं राज यांच्या समोर ठेवल्याचं वृत्त झळकलं. राज यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं प्रमुख व्हावं असा हा प्रस्ताव आहे. राज यांच्यासोबत भाजपची युती पुढील काळात आणखी भक्कम करण्यासाठी असं करण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं. ठाकरे हे नाव शिवसेनेसाठी आवश्यक असल्यानं शिंदे यांच्यासाठी ही बाब फायदेशीर ठरेल असंही एक कारण देण्यात आलं. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना सध्या सुरू आहे. यात उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळते. ती कमी करायची असेल तर उद्धव यांच्या समोर राज ठाकरे हेच नाव व्हावं असंही या मागचं गणित आहे. थोडक्यात, राज यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शिवसेनेत विलीन करायची आणि राज यांनी शिवसेनेचा प्रमुख व्हायचं. राज हे प्रमुख झाले तरी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका होणार नाही याची हमी भाजपनं घेतल्याचं वृत्तात म्हटलंय. आता हे सगळं एकनाथ शिंदे यांच्या गळी उतरवण्याची संपूर्ण जबाबदारी भाजपनं घेतली. हा प्रस्ताव एकनाथ शिंदे का मंजूर करतील असाही प्रश्न आहेच. उद्धव ठाकरेंशी संघर्ष करून शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले. 50 आमदार आणि 13 खासदार त्यांनी आपल्यासोबत घेतले. शिवसेना ही चिन्हासह आपल्याकडे खेचून आणली. ही शिवसेना राज यांच्या हातात अलगदपणे सोपवण्याचा विचार तरी ते का करतील बरं? यात त्यांचा कोणता फायदा होणार आहे? शिंदे यांची आगामी काळातील किमान कामगिरी झाली असं समजलं तरी ते 4 ते 5 खासदार आणि 20 ते 25 आमदार असलेल्या पक्षाचे प्रमुख असतील. कदाचित ते यापेक्षाही अधिक सरस कामगिरीही करू शकतील. या उलट राज ठाकरे यांच्याकडे एकच आमदार आहे. केवळ ठाकरे हे आडनाव आहे म्हणून राज यांच्याकडे पक्ष सोपवण्याचा प्रस्ताव शिंदे कधीच मान्य करणार नाही. दुसरीकडे राज ठाकरे हे स्वयंभू नेते आहेत. त्यांनी आपल्या घामातून आणि रक्तातून मनसे हा पक्ष उभा केलाय. त्यांनाही मनसेची ओळख पुसणं कसं शक्य होईल पण फक्त कल्पनेतील भरारे म्हणजेच बातम्यांमध्ये असं सध्या घडत असल्यानं असा कथित प्रस्ताव माध्यमात झळकला असेल का हे देखील पाहावं लागणार आहे. भाजपमधील सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आले म्हणजे या प्रस्तावामागं भाजपचं डोकं असल्याचं स्पष्ट होतंय. या प्रस्तावाच्या आडून शिंदे यांचं खच्चीकरण करण्याचा तर प्रयत्न नाही ना अशी शंका आता व्यक्त होते. आपल्या मित्रपक्षांना संपवणारा म्हणून भाजपची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपवायला तर भाजप निघाला नाही ना अशी शंका आता त्यांच्या कार्यकर्त्यांना येते. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया अशीच भावना व्यक्त करणारी होती. त्यांनीही या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं सांगितलंय. आमच्या पक्षाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे हेच राहतील, दुसरा प्रस्ताव आम्ही स्वीकारणारच नाही असंही शहाजीबापूंनी स्पष्ट केलंय. तरीही एकनाथ शिंदे यांची धाकधूक वाढली हे मात्र निश्चित. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.